भारतीय जनता पार्टी शहर व वैजापूर तालुक्याच्या वतीने आज ऊस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जन आंदोलन झालं। यामध्ये प्रचंड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता। या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या की तोडी अभावी जो ऊस शिल्लक राहिला त्याला एकरी 1,00,000 रुपये नुकसान भरपाई सरकारकडून मिळाली पाहिजे, तर जळीत झालेल्या ऊसाचे पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी। नाफेडमार्फत कांदा 2,000 रुपये क्विंटलने खरेदी करणे यासारख्या अनेक मागण्यांसाठी त्यांनी जन आंदोलन केलं होतं, याचा आढावा घेतला आहे वैजापूरवरून आमचे प्रतिनिधी संदीप गायके। तर शेतकरी त्रस्त झालेला होता। आता बघा, जे भाजपचे कार्यकर्ते असतील, तालुका अध्यक्ष असतील, सर्व पदाधिकारी, तर यांनी आज रस्त्यावर कशासाठी उतरले आणि त्यांनी जे धरणे आंदोलन लावलं कशासाठी लावलं, आपल्यासोबत तालुक्याचे कल्याण दांगुडे साहेब आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत का बा शेतकऱ्यांसाठी काय। आज तालुक्यातील कांदा आणि ऊसच्या प्रश्नावर तालुका भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी मित्र परिषदांच्या वतीने मोठं धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर झालं। त्याच्या 8 दिवसामध्ये कांद्याला 1 क्विंटलला 2,000 रुपये भाव आणि नाफेडमार्फत खरेदी सुरू करणे, तसेच ऊसाला एकरी 1,00,000 रुपयाचं शेतकऱ्यांना अनुदान देणे, या मागणी आम्ही 8 दिवसाचा अगर सरकारने कोणतंही यावर जर निर्णय केला नाही तर आम्ही मोठा उग्र स्वरूपाचं आंदोलन तालुक्यामध्ये करणार आहोत। मग ते रोड रास्ता रोको असतील किंवा जन आंदोलन असेल, या प्रकारचे आंदोलन भविष्यात होतील, सरकारने याची नोंद घ्यावी, अन्यथा होणारे हिंसेच या तालुक्यातले प्रशासन आणि सरकार जबाबदार। भोपूरचे पदाधिकारी तुमचे काय ऍक्शन घ्या? जसं तालुका अध्यक्षांनी सांगितलं, त्याला 1-2 हजार खरेदी करावं किंवा सांगते अनुदान किती त्याला द्यायचं, त्यावेळी त्या मागण्या 1 आठवड्यात मागण्यानी झाल्या, मान्यानी झाल्या। मोठं जन आंदोलन त्या प्रत्येक एकच ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी चालू करण्यात येईल, पण जोपर्यंत सरकारला सरकारला जाग येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू। आपल्यासोबत राजू डोंगरे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्याव्या ऊसाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी काय मार्गदर्शन। आज वैजापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा ऊस त्यांच्या शेतामध्ये उभा आहे। अजून सुद्धा 18-18 महिने 19-19 महिने झाले तरी सुद्धा ऊस कापला गेलेला नाही, आणि म्हणून ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले। आता पावसाळ्याचा हंगाम चालू होणार आहे आणि त्यामुळे हा ऊस कारखाने साखर कारखाने घेऊन जाऊ शकत नाही आणि तो का ऊस शेतकऱ्यांच्या शेतात उभा आहे, आणि म्हणून त्या ऊसाला सरकारने 1,00,000 रुपये एकरी अनुदान देण्यात यावं, त्याचबरोबर जळीत झालेल्या ऊसाचं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, ही मागणी प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी व शेतकरी मित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही केली। त्याचबरोबर वैजापूर तालुक्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतो आणि आज कांद्याचं उत्पादन घटलेलं आहे। दरवर्षी साधारणतः 150 ते 200 क्विंटल एकरी ॲव्हरेज शेतकरी घेत असतो, परंतु यावर्षी साधारणतः 80 ते 100 क्विंटल कांदा शेतकरी उत्पादन करू शकलेला आहे, आणि त्याचबरोबर त्याचे भाव 72 रुपये 75 रुपये 100 रुपये क्विंटलचे झालेले आहे, आणि त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। त्यासाठी सरकारने नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडनं कमीत कमी 2,000 रुपये क्विंटलनी कांदा खरेदी करावा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा। त्याचबरोबर विजेचे प्रश्न असतील या इतर सर्व प्रश्नांबाबत शेतकरी मित्र प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं। जर 1 आठवड्यामध्ये यावर काही तोडगा निघाला नाही तर याच्या पुढच्या काळामध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल। जर सरकार जर नाही दखल घेतली पुढचा फोन काय उचलणार? यानंतर जे काही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, मग त्यामध्ये रस्ता रोको असेल, उपोषण असतील, असे जे काही लोकशाही मार्गाचे आयुध आहेत त्याचा वापर आम्ही करू। आधार न्यूज साठी संदीप गायके, वैजापूर।